अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वयंभक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा हा संदेश न बघता पुढे जाऊ नको, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला तुझ्या आयुष्यातील खूप काही गोष्टींचा उलगडा होईल, पण त्या अगोदर हा संदेश शांत मनाने शांत बुद्धीने शेवटपर्यंत ऐक। स्वामी म्हणतात, बाळा एखाद्याचे काम होत असेल तर ते निस्वार्थ बुद्धीने आणि निसंकोचपणे करा। नेहमी दुसऱ्यांना मदत करा, दुसऱ्यांना त्रास होईल असे कधीही वागू नका। ठाम राहायला शिका, निर्णय चुकलात तरी हरकत नाही, पण स्वतःवर विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही करता येईल। स्वामी म्हणतात, बाळा माझ्याजवळ ये, तुझे आयुष्य आता मीच चांगले घडवणार आहे। फक्त बाळा जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहेस ना, तो कधीही ढळू देऊ नकोस। स्वामींचे नामस्मरण कधीही चुकवू नका। स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाळा आपल्या आयुष्यामध्ये कितीही चिंता असू द्या, पण आपल्या स्वामी आईचं पाठबळ, स्वामींचे आशीर्वाद, स्वामींचे प्रेम आपल्या पाठीशी आहे हे आपण कधीही विसरायचे नाही, आणि स्वामींवरचा विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही। तुमचा हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत शांतपणे बघा आणि तुमच्या आयुष्यात होणारा चमत्कार तुम्ही स्वतः बघा। स्वामी म्हणतात, बाळा नेहमी योग्य मार्गावरती चला। चुकीचा विचार, नकारात्मक विचार किंवा चुकीचा मार्ग कधीही मनामध्ये आणू नका। चुकीने केलेले कामाचे फळ चुकीचेच भेटते, म्हणून नेहमी योग्य आणि सरळ मार्ग निवडा। सकारात्मक विचार करा, ज्यात तुमचे कल्याण असेल, ज्यात तुमचे सुंदर स्वप्ने असतील, ज्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे कल्याण असेल। काय म्हणतात, आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही बाजू आहेत। कधी दुःख आले म्हणून खचून जायचं नाही, आणि कधी सुख आले म्हणून आपल्या देवाला कधी विसरायचे नाही। म्हणून आपल्या देवावरती नेहमी विश्वास ठेवायचा, आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून प्रत्येक संकटाला न खचता सामोरे जायचं, खंबीरपणे एक एक पाऊल पुढे टाकत जायचं, कारण आपली स्वामी आई आपल्या पाठीशी आहे। आपल्या ब्रह्मांडनायकाची शक्ती आपल्या पाठीशी आहे हे कधीही विसरायचे नाही। त्यांचे आशीर्वाद, त्यांचे प्रेम आपल्यावरती आहे याचे नेहमी स्मरण ठेवून प्रत्येक वाट आत्मविश्वासाने चालायची। स्वामी म्हणतात, बाळा आयुष्य खूप साधं सोपं सरळ कधी नसतं, ते आपल्या सकारात्मक विचाराने प्रामाणिक प्रयत्नांनी आपल्या चांगल्या वागण्याने ते आपल्याला घडवावं लागतं। सर्व काही आपल्या हातातच असतं, कारण बाळा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। स्वामी म्हणतात, तुझी वाईट वेळ चालू आहे ना, मला माहीत आहे तू थकला आहेस, तू या त्रासाला कंटाळा आहेस, असं वाटत असेल की सर्व काही तुझ्या विरोधात घडते, हे तुझ्यासोबतच का घडते। पण बाळा तू एकटा नाही आहेस, प्रत्येकाला ती लढाई लढून जिंकायला लागते। लक्षात ठेव, वेळ वाईट आहे, जीवन नाही, सर्व काही ठीक होईल, फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि तुमच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवून प्रत्येक संकटाला धीराने खंबीरपणे तोंड देत चला। माझे आशीर्वाद, माझे प्रेम तुमच्या पाठीशी सदैव आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
स्वामी म्हणतात, दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ आयुष्य जगत असतात. अशा लोकांच्या वाट्यालाच दुःख जास्त भोगायला लागते. स्वामी म्हणतात, आयुष्यात इतकं पण सरळ साधं बनू नका की लोक तुमचा कामापुरता फायदा घेतील. वेळीच लोक ओळखायला शिका. आयुष्यात डिलीट बटन नक्की ठेवा, कारण काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट वेळीच केल्याच पाहिजे. स्वामींना आपले सर्व काही दुःख अडचणी संकट सर्व काही समजत आहे. स्वामींना काहीही सांगायची गरज नाही, स्वामी सर्व पाहत आहेत. फक्त आपल्या स्वामींवरती प्रचंड विश्वास ठेवून त्या संकटांना सामोरे जायचे. येईल त्या दिवसाला सामोरे जाणे आणि आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहणे हेच आपल्या हातामध्ये आहे. बाकी सर्व स्वामी सांभाळून घेतात. हाच विश्वास स्वामी भक्तांनो तुम्हालाही आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार माना. आपल्या हातून कळत न कळत काही चुका होतात, त्या चुकांबद्दल स्वामींकडे माफी मागा. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मागची 7:30 पूर्ण संपणार आहे. रडत बसू नको, तुझ्या आयुष्याला आता नवीन वळण द्यायलाच मी आलो आहे. चिंता करू नकोस बाळा, माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तू माझा लाडका भक्त आहेस हे मला माहीत आहे. तू आजपर्यंत माझी मनापासून सेवा केली आहेस हे सर्व मी पाहत आहे. या सेवेसाठी मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तू आजपर्यंत जे काही मागितले आहेस त्यापेक्षा तुला दुप्पट आज आम्ही द्यायला आलो आहे. फक्त तयार रहा, विश्वास ठेवा. तुझ्या विश्वासाचे आणि तुझ्या सेवेचे उत्तर द्यायची आता वेळ आली आहे. बाळा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होण्यासाठी आपल्या आयुष्यात आपल्याला संयम ठेवावा लागतो. मनात आले की कुठलीही गोष्ट लगेच साध्य होत नाही, त्यासाठी वेळ जावा लागतो. योग्य वेळ आल्यानंतर जेवढे मागितले नाही त्यापेक्षाही दुप्पट मिळते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.